दिंडोरी तालुक्यामधल्या खेडगाव जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये तालुका विकास आघाडी मित्रपक्ष माकप पुरस्कृत अपक्ष उमेदवार भास्कर भगरे यांनी 6,895 मताच्या मताधिक्याने विजय मिळवला असून महाविकास आघाडी शिवसेनेने पुरस्कृत केलेले विजय वाघ यांना पराभवाला सामोरं जावं लागले. पहिल्या फेरीपासून भास्कर भगरे यांनी निर्णायक आघाडी घेत मोठ्या मताधिक्याने हा विजय संपादित केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. विजय मिळालाय. हा विजय आम्हाला एकटाच नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. कारण पाठीमागच्या काळात काय घडामोडी घडल्या हे आपण सगळ्यांनी बघितलंय आणि त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे कार्यकर्त्यांनी हातात घेऊन एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच भावना प्रत्येकाने मनाची ठेवली आणि अतिशय कमी कालावधीमध्ये प्रत्येक गावापर्यंत पोहोचून सगळ्यांनी आपणच उमेदवार आहे या भावनेतून ही निवडणुकीकडे पाहिलं आणि त्यामुळे खूप मोठ्या फरकाने हा जो विजय मिळाला आहे आणि त्यामुळे हा विजय माझा नसून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे असं मी मान. हा खरा कार्यकर्त्यांचा विजय आहे. पार्टी किंवा वर्कर स्पिरिट जे ज्याला म्हणतात त्या स्पिरिटनी एक कार्यकर्ता कसं काम करू शकतो या आजच्या विजयाने तालुक्याला जिल्ह्याला दाखवून दिलं आहे. एखादा जर प्रामाणिक कार्यकर्ता काम करीत असेल प्रत्येक गावामध्ये त्याचा कॉन्टॅक्ट असेल प्रत्येक गावामध्ये त्याचं जाणं येणं संबंध सुखदुःखात उभा राहत असेल तर पार्टीविरहित पक्षविरहित लोक उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहतात काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभं राहतात हे लोकांनी पुनश्च एकदा खेडगाव गटामध्ये झालेल्या भगरे सरांच्या विजयाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे.